देशातील अॅल्युमिनियम धातूपासून निर्मित पहिल्या मेट्रो ट्रेनचे महामेट्रोच्या पुणे प्रकल्पाकरिता आज उद्घाटन करण्यात आले. कोलकातामधील उत्तरपरा येथे टिटागड वॅगन्स या कंपनीतर्फे आयोजित झालेल्या या सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाचे सचिव आणि अध्यक्ष महामेट्रो श्री मनोज जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवत ट्रेन पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता रवाना केली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित, मंत्रालयाचे विशेष कार्याधिकारी श्री जयदीप, महामेट्रो संचालक श्री सुनील माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अॅल्युमिनियम कोचचे निर्माण होत असून याचा उपयोग महामेट्रो पुणे प्रकल्पात होणार आहे.